नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर एस जी खानापुरे। मी गेल्या 30 वर्षापासून हिप्नोटिझम किंवा संमोहन या क्षेत्रामध्ये काम करतो आहे। मी मन आणि मनाशी संबंधित एकूण 31 प्रकारचे वेगवेगळे कार्यशाळा घेत असतो, ज्याच्यामध्ये सेल्फ हिप्नोटिझम, स्टेज हिप्नोटिझम, हिप्नोथेरपी, स्पिरिच्युअल हिप्नोसिस, एज्युकेशनल हिप्नोसिस, क्रिएटिव विज्युलायझेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, EFT, TFT अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश आहे। तर मित्रांनो, मी आज अखेर जवळपास 5,000 ते 6,000 लोकांना, विद्यार्थ्यांना हिप्नोटिझम शिकवलेलं आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो आहे, महाराष्ट्रातील एकूण हिप्नोटिस्टपैकी जवळपास 70 ते 80% हिप्नोटिस्ट हे माझे विद्यार्थी आहेत, माझ्याकडनं हिप्नोटिझमचे प्रशिक्षण घेतलेलं आहे। तर मित्रांनो, आता 18 ते 20 जून 2023 या कालावधीमध्ये आपण संमोहन उपचार किंवा हिप्नोथेरपी नावाचं एक सर्टिफिकेट कोर्स घेत आहोत। तर ज्यांना मानसोपचारमध्ये करिअर करायचं आहे, मानसोपचारमध्ये काम करायचं आहे किंवा स्वतःचं मानसोपचार केंद्र उघडायचं आहे, सुरू करायचं आहे, तर अशा लोकांच्यासाठी सदर कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। मित्रांनो, यामध्ये अनेक टेक्निक शिकवले जाणार आहेत, ज्यामध्ये पहिलं आहे की संमोहन उपचार। संमोहन उपचार म्हणजे तुमच्या समोर बसलेल्या पेशंटला वेगवेगळ्या पद्धतीने, कशा पद्धतीने हिप्नोटाईज करायचं आहे आणि हिप्नोटाईज करून त्यांच्या अंतर्मनामध्ये कशा पद्धतीने प्रोग्रॅमिंग करायचं हे शिकवलं जाणार आहे। तुम्ही समोरील पेशंटवर हिप्नोटाईज करून त्यांच्या अंतर्मनामध्ये दडलेली सगळ्या प्रकारचे विकार, भीती, ताण, तणाव, चिंता, काळजी, नैराश्य हे सगळं काही काढून टाकू शकता आणि त्यांच्या सगळ्या विकारापासून तुम्ही त्यांना मुक्त करू शकता। त्याचबरोबर हिप्नोटिझम न करता सुद्धा पेशंटवरती उपचार करण्यासाठी अनेक टेक्निक्स आहेत, ज्याच्यामध्ये सूचनोपचार आहे। फक्त सूचना देऊन, काही पॉझिटिव्ह सजेशन्स देऊन पेशंटला त्यांच्या विकारापासून मुक्त करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला शिकवलं जाणार आहे कल्पनोपचार, की फक्त डोळे बंद करून पेशंटला कल्पना करायला लावायचं आहे, एक सायंटिफिक कल्पना करायला लावून त्या कल्पनेच्या माध्यमातून त्याचे अनेक विकार तुम्ही घालवू शकता। त्याचबरोबर रिलॅक्सेशन थेरपी, मेडिटेशन थेरपी, चक्रा बॅलन्सिंग, कलर थेरपी, लाफ्टर थेरपी, EFT, TFT अशा अनेक पद्धतीचे टेक्निक्स, अनेक थेरपीज शिकवलं जाणार आहे। यामध्ये प्रत्येक टेक्निकचं माहिती सांगितलं जाणार आहे, स्वतः ते टेक्निक करून दाखवलं जाणार आहे आणि प्रत्येकांच्याकडनं ते टेक्निक करून घेतली जाणार आहे। म्हणजे ह्या 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये प्रत्येकांना प्रत्येक टेक्निकमध्ये परफेक्ट ट्रेनिंग दिलं जाणार आहे। आणि हे सगळी जी काही थेरपीज आहेत, उपचार पद्धती आहेत, हे सगळी विना औषधी आहेत। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारची औषध न देता फक्त या विशिष्ट टेक्निकच्या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या पेशंटवरती आपण उपचार करू शकतो आणि यशस्वीपणे उपचार करू शकतो। उदाहरणार्थ मानसिक पेशंट, समजा काही पेशंट तुमच्याकडे येत असतील आणि त्यांना भीती वाटत असेल, चिंता असेल, ताणतणाव असेल, काळजी असेल, रात्री झोप लागत नाही, भूक लागत नाही, सतत नेगेटिव्ह विचार येणे किंवा आत्महत्या करण्याचे विचार येणे, संशयवृत्ती, असे काही वेगवेगळे मानसिक विकार असतील, तर अशा पेशंटना तुम्ही हिप्नोटाईज करून त्यांच्या अंतर्मनामध्ये योग्य प्रोग्रॅमिंग करून त्यांच्या मनातले हे सगळ्या नकारात्मक गोष्टी तुम्ही काढून टाकू शकता आणि त्यांना त्यांच्या विकारापासून मुक्त करू शकता।
त्याचबरोबर काही पेशंटना जर समजा मनोशारीरिक विकार असतील, शुगर आहे, बीपी आहे, किंवा सेक्स पॉवर कमी जास्त होणे, ॲसिडिटीचा त्रास आहे, त्वचा रोग आहे, ओसीडी आहे, अशा अनेक विकारांच्यावरती सुद्धा तुम्ही हिप्नोटाइज करून किंवा इतर अनेक टेक्निकचा वापर करून त्यांना त्यांच्या ह्या सगळ्या मनोशारीरिक विकारापासून, सायकोसोमॅटिक डिसीजेसपासून मुक्त करू शकता. त्याचबरोबर काही लोकांना व्यसन आहे. जर तुमच्याकडे दारू, सिगारेट, तंबाखू अशा व्यसनी लोक त्यांचे स्वतःचे व्यसन सोडण्यासाठी येत असतील, तर तुम्ही त्यांना हिप्नोटाइज करून किंवा इतर वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या व्यसनापासून कायमस्वरूपी मुक्त करू शकता, पूर्णपणे मुक्त करू शकता. त्याच पद्धतीने काही विद्यार्थी असतात ज्यांच्यामध्ये एकाग्रता होत नाही, स्मरणशक्ती नाही, आकलन क्षमता नाही, विषय आवडत नाही, अभ्यास करायचे कंटाळा येणे, अभ्यास करायला नको वाटणे किंवा परीक्षेवेळी भीती वाटणे, अशा अनेक समस्या असतात. तर ह्या सगळ्या समस्यांच्यावरती तुम्ही उपचार करू शकता. अगदी बालवाडीचा मुलगापासून, बालवाडीचा विद्यार्थ्यापासून तुम्ही MPSC UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत तुम्ही इझिली प्रोग्रॅमिंग करू शकता आणि त्यांच्यामध्ये ट्रिमंडस बदल तुम्ही घडवून आणू शकता. त्याच पद्धतीने मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही विकास करू शकता, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कलागुणांचा विकास करू शकता, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्षमतांचा विकास करू शकता. उदाहरणार्थ कोणाला ॲक्टर बनायचं असेल, कोणाला वक्ता बनायचं असेल, कोणाला कवी बनायचं असेल, लेखक बनायचं असेल, कोणाला खेळाडू बनायचं असेल, तर तुम्ही त्यांना संमोहित करून त्यांच्या अंतर्मनामध्ये योग्य सूचना देऊन प्रोग्रॅमिंग करून त्यांच्यामध्ये हे सगळी कलागुण विकसित करू शकता, त्यांना एक उत्कृष्ट कलाकार बनवू शकता किंवा एक यशस्वी व्यक्तिमत्व तुम्ही तयार करू शकता. तर मित्रांनो, ज्यांना स्वतःचं मानसोपचार केंद्र सुरू करायचं आहे, मानसोपचारमध्ये करिअर करायचं आहे, किंवा साईड बाय साईड घरच्या घरी मानसिक पेशंटवरती उपचार करायचा आहे, शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यावर उपचार करायचा आहे, व्यसनी लोकांच्यावर उपचार करायचा आहे, असे लोक ह्या कार्यशाळेसाठी भाग घेऊ शकतात. ह्या कार्यशाळेमध्ये फक्त आपण 15 ते 20 लोकांना प्रवेश देत असतो, कारण प्रत्येकांचं प्रॅक्टिस घेणे या 3 दिवसामध्ये शक्य होत नाही, जर 20 पेक्षा जास्त विद्यार्थी वाढले तर. म्हणून ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे तर ती लोक ह्या कार्यशाळेसाठी प्रवेश घेऊ शकतात. कार्यशाळा कोल्हापूरमध्ये होणार आहे, 18 ते 20 जून 2023 या कालावधीमध्ये होणार आहे आणि वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत असणार आहे आणि यासाठी प्रवेश फी 11,000 रुपये असणार आहे. तर या 11,000 रुपये प्रवेश फीमध्ये तुम्हाला भरपूर कोर्स मटेरियल दिलं जाणार आहे, भरपूर साहित्य तुम्हाला दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा लोकांनी 70 20 57 38 02 7020573802 ओम खानापुरे नावाचं एक अकाउंट आहे, त्या अकाउंटवरती तुम्ही गुगल पे करू शकता किंवा फोनपे करू शकता. आणि ज्यांना अधिक माहिती पाहिजे आहे किंवा माझ्या एकंदरीत कामाबद्दल माहिती जाणून घ्यायचं आहे, माझ्या विद्यार्थ्यांची मुलाखत किंवा त्यांचं मनोगत जाणून घ्यायचं आहे, असे लोक यूट्यूबवरती जाऊ शकतात. यूट्यूबवरती जाऊन खानापुरे हिप्नोटिझम असे टाईप करा, तुम्हाला त्यामध्ये बरेचसे व्हिडिओज मिळतील, भरपूर काही लेक्चर्स तुम्हाला ऐकायला मिळतील, माझ्या विद्यार्थ्यांचे मनोगत तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे तर अशा लोकांनी 89 75 75 50 99 89 75 75 50 99 या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता, माझ्याशी बोलू शकता. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू.